महादेव यात्रा पावर्ड बाय एमएसके बिल्डर्स पणजी को स्पॉन्सर्ड पीकॉक फार्म अडवाई सत्तरी। महादई यात्रा करत करत आत्ता आम्ही पोचलेलो आहोत बांबर या गावात आणि माझ्यासोबत आहेत उदय बर्वे जे एक इथले स्थानिक शेतकरी त्याचप्रमाणे एक नाट्य कलाकार नाट्य दिग्दर्शक म्हणून सुद्धा त्यांची बरी ओळख आहे। आपण आता त्यांच्याशी बोलूया त्याचप्रमाणे सामाजिक कार्यात देखील त्यांचा सहभाग असतो। एकूण महादईच्या विषयावर सद्यस्थिती काय आहे लोकांमध्ये जागृती आहे का नाही तर ती का नाही आणि भविष्यात महादईवर जर कळसाचं संकट आलं तर काय होऊ शकतो त्याचा परिणाम ते आपण त्यांच्याशी बातचीत करून जाणून घेऊया। सध्या महादईचा जो विषय आहे तो कर्नाटकमध्ये पुन्हा एकदा चर्चेला लागतो म्हणजे DPR जो धरण प्रकल्पाचा त्यांचा जो अहवाल आहे त्याला मान्यता दिली केंद्रानं आणि पुन्हा एक कुठेतरी संकट घोंगावत आहे की जर तो कर्नाटकने कळसाचा प्रकल्प केला तर त्याचा परिणाम हा 70 होणार आणि मग पूर्ण गोव्यावर होऊ शकतो। काय तुमचं काय मत आहे केवढा गंभीर विषय आहे आणि काय परिणाम होऊ शकतो? एक गोष्ट अशी की जवळजवळ 3.5-4 वर्षांपूर्वी कळसा भांडुराच्या संदर्भात चौकाचौकातून बोलणं ऐकायला येत होतं की कर्नाटक सरकार कळसा नदी म्हणजे कळसाचा जो छोटासा कालवा वजा नदी आहे ही नदी वळवायचा प्रयत्न करते आणि त्याच्यावरती छोटी छोटी धरणंसुद्धा घ्यायचा आजचा विचार नाही आहे हा विचार त्यावेळीसुद्धा झाला होता। आणि असा विचार होत असताना वाळपेच्या चौकात पेडणेकर चौक म्हणेन मी त्याला कारण वाळपेचा चौक म्हणजे प्रसिद्ध चौक पेडणेकर चौक त्या चौकात अशी बातचीत चालू असताना मी एक विधान केलं होतं 3.5-4 वर्षांपूर्वी। सध्या विद्यमान सरकार गल्लीपासून दिल्लीपर्यंत जे आहे या सरकारची सरकारातली त्यावेळची माणसं ज्या ज्या ठिकाणी त्यांची त्यावेळी सरकारं होती त्यावेळची त्यांची माणसं किंवा त्यांचे चेले अभिमानानं सांगायचे ना रे तशें व्हडलें कांय जावपाचें ना कर्नाटकान उदक व्हेलें म्हणून पावसाचें उदक व्हरता न्ही तें आमी पावसाच्या उदकाचो कितें उपयोग करता एक्चुली खरं म्हणजे ते पावसाचं पाणी व्हरतात मरे असं त्यांनी बोलायला पाहिजे होतं पण ते स्वतःला कोणीतरी सो कॉल्ड समजत होते मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही। त्याच्यावर माझं एकच विधान होतं एका बाजूनं सरळ शेती लागलेली आहे आणि त्या शेतात माझा एक हिस्सा आहे त्या शेतामध्ये कोणाचं तरी जनावर येतं पाळीव जनावर आणि कणसाला आलेलं भात किंवा आपल्या 70 कोकणीच्याच भाषेत कारण जास्त कष्टकरी समाज हा तो होता कुडवाळी समाज ज्याला म्हणतात हा कष्टकरी समाज होता इतर लोकांची शेतं ते करायचे अर्धेलीनं पण मी स्वतः शेत केल्यामुळं मी सांगतो त्याला पोटरा येईल असं म्हणतात शेत पोटरा येईल तर त्या पोटरा म्हणजे पोटूर आलेला असतो आणि अशा अवस्थेमध्ये एक कोणाचं तरी पाळीव जनावर येतं आणि माझं शेत खायला लागतं। ॲक्च्युली लॉजिकाचा विचार जर केला तर काय व्हायला पाहिजे कदाचित माझी आणि माझ्या शेजाऱ्याची काहीतरी प्रॉपर्टीवरनं भांडणं असू शकतात मतभेद असू शकतात पण त्या पिकानं काय केलं आहे काही नाही ते जसं माझं पीक तसं त्याचंही पीकच पण तो विचार करताना कुपमंडित वृत्तीनं करतो किंवा मी सुद्धा की काही ना मला काय त्याचं इथे मेघ आहे मला काय त्याचं या वृत्तीनं माणसानं कधीही विचार करू नये या मतात मी आहे। प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला चांगलं करणं शक्य नसेल जाता जाता कोणाचं चांगलं करणं शक्य नसेल तर निदान वाईट करू नये या वृत्तीचा माणूस मी। आता ही आपली जी चर्चा होते किंवा याला तुम्ही काय नाव देणार ते मला माहीत नाही पण ही जी चर्चा होते ही ॲक्च्युली महादईवरती होते हे मी उदाहरण देतो फक्त शेताचं माझं शेत ज्यावेळी खाऊन संपतं त्यावेळी तेच जनावर मग त्याच्या शेतात जातं असं होता होता पावसाचं पाणी नेता नेता आज हा पाण्याचा एवढा मोठा भयंकर प्रश्न किंवा आज लोकांना दिसतं आहे दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळीकडे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे
मॅक्झिमम स्टेटमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. गोव्यामध्ये तर काँग्रेसमध्ये शिल्लक असलेले जे काही 8-10 आमदार, ते कसल्या तरी भीतीनं किंवा काहीतरी त्यांचा लोकांचा विकास करावा हा कदाचित छोटासा कॉन्सेप्ट असेल, मी नाही असं म्हणत नाही, आणि त्यानुसार ते त्यांच्यामध्ये विलीन झाले. म्हणजे त्यांची संख्या इथे त्यांना डोईजड होणारे जे कोणी त्यांचे होते त्यांना संपवण्या इतकी त्यांची संख्या झालेली आहे. आणि असं असतानासुद्धा कर्नाटकात भारतीय जनता पार्टीचं सरकार, गोव्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आणि केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार, तिन्ही ठिकाणी बहुमतानं चालणारी त्यांची सरकारं असताना, कर्नाटकमध्ये असं ॲब्सोल्युट बहुमत नाही आहे पण तरीसुद्धा त्यांचं सरकार आहे, असं असतानासुद्धा केंद्रीय सरकार, केंद्रस्थानी असणारं सरकार DPRला मान्यता देतं 2024 बघून. लोकसभेच्या ज्या निवडणुका व्हायच्या आहेत त्या निवडणुकांच्या कर्नाटकामध्ये विधानसभेच्या ज्या काही 8 राज्यांनी व्हायच्या आहेत त्या, त्याच्यामध्ये कर्नाटक आहे, मग पुढे लोकसभा आहे. तर त्या ज्या विधानसभेच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांवरती राजकीय दृष्टिकोनातून कदाचित त्यांचा तो पॉझिटिव्ह विचार असू शकेल, कारण प्रत्येक माणूस आपापली खेळी खेळत असतो. पण आमचं काय, त्यांना ते राज्य पाहिजे BJP मान्य आहे मला, असावं करावं सुद्धा, पण कुठेतरी न्यायदानाची प्रक्रिया जी आहे त्या प्रक्रियेमध्ये हे असलं गलिच्छ राजकारण येऊ नये. आता त्यावेळचे जे माणसं सांगायची की नाही रे तसं ओढलं काय परिणाम जाऊचो ना, उदक वळलेसुद्धा झाल्या, पावसाचे वळितले नाही ते, पण पावसाचं पाणी वळवण्याकरता त्यावेळी, आता खूप लोकं गेली आहेत त्या जागेवरती, माझ्यापेक्षा जास्त सर्वे त्यांनी केलेला आहे, मी अगदी प्रामाणिकपणे मान्य करतो, नो डाऊट ॲट ऑल. पण त्यावेळी त्या पॉईंटवरती कुणी जाई नसताना स्वतःची मतं मांडत होते म्हणून मी त्यांना सांगितलं, धरणं होणं, पाणी वळवणं हा विषय शेतकऱ्याला नवीन नाही. आता ती कॅपॅसिटी, म्हणजे फायनान्शियल कॅपॅसिटी नसल्याकारणानं तो ती धरणं अशी काँक्रीटची धरणं बांधू शकत नव्हता, त्याच्या डोक्यामध्ये व्हिजन नव्हतं असं नाही, तुम्हालाही बऱ्याचशा लोकांना माहिती असेल त्या फील्डमध्ये काम करणाऱ्यांना प्रत्येकाला माहिती आहे, आमचे पाट, जुने पाट जे आहेत हे पाट कुठेतरी कोदाळला आणि पाणी नानोड्यात, केवढं इंजिनिअरिंग डेव्हलप झालेलं होतं त्यावेळी, काय नवीन झालं आहे आता, काही नाही, नथिंग एल्स. पण फायनान्शियल परिस्थिती नसल्याकारणानं ते त्यावेळी करू शकले नाहीत. मग अशी धरणं बांधल्याच्या नंतर जिथे बांध घातला जातो तिथे खालचं पाणी तुम्हाला दिसताना दिसतं की पाणी इथलं कमी झालं आहे, पण ते पाणी पाटातनं यायला लागलं की ज्या बाजूला स्लोप आहे, वाळाच्या बाजूला किंवा ओढ्याच्या बाजूला, नदीच्या बाजूला स्लोप असतो मॅक्झिमम, आणि नदी ही खोल असते आणि बाकीचे एरिया उंच वटेवर असल्याकारणानं ते पाणी पाटातून झिरपून परत नदीला जातं. मग बांध किंवा बंधारा किंवा धरण घालून जर ते पाणी नेत असतील तर आजही माझं तेच मत आहे 3-4 वर्षांपूर्वी, तुम्हाला बहुतेक एकच मला नवीन आहेत नाही तर तुम्हाला दोघांनाही माहिती आहे, माझं मत एकदा ठरलं की ते बदलायला लावणं कोणालाही शक्य होणार नाही, कारण मी माझ्या प्रिन्सिपलनं चालणारा माणूस आहे. तर धरण घालून ते पाणी जर गेलं तर आपल्यावर काहीही परिणाम होणार नाही, उलट आपला फायदा होईल. पण जर ते पाणी डायव्हर्ट केलं गेलं किंवा कॅनलद्वारे वळवलं गेलं तर निश्चित लोकं अगदी 24 बदल होणार, 25 बदल होणार, 2 बदल होणार असं म्हणतात, मी तसं नाही म्हणणार. पण हा बदल जाणवायला आज जे 25 उंबरठ्यावर पोरं आहेत हे 85 दारात ज्यावेळी येतील त्यावेळी त्यांना कळणार की हा जो बदल झाला हा मांडवीच्या किंवा कळसा भंडोराच्या वळवण्यामुळे झाला, आणि त्यावेळी आपल्या हातात काहीही उरणार नाही. सरकारचं डोकं जर ठिकाणावर असेल, केंद्र सरकारपासून राज्य सरकारपर्यंत सरकारचं डोकं जर ठिकाणावर असेल आणि गोमंतकात खास करून 70 राहणारी जनता जर जिवंत असेल, मेल्या मड्याला मी माणूस म्हणायला तयार नाही.
ती जनता जर जिवंत असेल तर याकरता होईल तो प्रयत्न ते पाणी वळवण्यापासून रोखण्याकरता करायला पाहिजे. कर्नाटकानं धरण अवश्य बांधावं, नो प्रॉब्लेम, आजही माझं तेच मत आहे. कारण त्याला उदाहरण म्हणून तुम्हाला देतो, कारण ही चर्चा जास्त लांबू नये. केरे हंजुण्याचं जे धरण आहे, ह्या धरणाच्या वरच्या बाजूला हंजुणे, पणसुले, गोळाली अशी गुळळे अशी गावं होती. त्या गावांना पिण्याच्या पाण्याची आणि परसात 1-5-25 केळी करण्यासारखं पाणी होतं तो ओढावरून येत असल्याकारणानं. पण केरी गावात पिण्यासाठी पाणी नारळाच्या करटीनं भरावं लागायचं हे मी बघितलं आहे. आणि आज केरीमध्ये रस्त्याच्या दुतर्फा भात शेती होते. का? वर धरण झालं, खाली झरे मोठे झाले. ह्या लॉजिकाचा विचार कधी करणार जनता किंवा सरकार, संबंधित माणसं कधी करणार आहेत? आता माझा प्रश्न असा आहे की मीच मांडलेल्या विषयाला माझाच प्रश्न आहे की जनता जिवंत असेल तर त्यांनी या एकंदर प्रकरणाला विरोध करायला पाहिजे. फक्त 1947 साली आपला भारत देश लौकिक अर्थानं स्वतंत्र झाला आणि त्याच्यानंतर 2-4 वर्षांच्या आत आपलं आजचं कॉन्स्टिट्यूशन जे आहे, भारतीय राजघटना, डॉक्टर राजेंद्र प्रसादांचा मसुदा आणि फिनिशिंगाचा हात त्याच्यावरती आंबेडकरांनी फिरवला, ती अस्तित्वात आली राजघटना. आणि त्या राजघटनेनुसार आपल्या राज्याचा किंवा देशाचा कारभार चालायला लागला. त्याला लोकशाही असं सुसंस्कृत नाव दिलं गेलं. पण त्या लोकशाहीतली खरी तत्व, अन्न, वस्त्र, निवारा, जगण्यासाठी अत्यावश्यक ज्या मूलभूत गरजा आहेत, ह्या गरजांमधलं पाणी ही एक मूलभूत गरज आहे, हे सरकारच्या डोक्यात कधी येणार? विवंचना प्रत्येकाला वेगवेगळ्या असू शकतात, प्रत्येकाची मतं वेगवेगळी असू शकतात, राजकीय स्टंट प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकतात, त्याच्याशी काहीही देणं घेणं नाही. आत्ता काही काळापूर्वी झांबिबियामध्ये पोर्तुगीजांचा एक हिस्सा तो झांबिबिया, या झांबिबियामध्ये औषधांसाठी हाणामारीचा प्रसंग आला होता, म्हणजे जवळजवळ मला वाटतं 69-70 वर्षांपूर्वी. तसा इथे पाण्यासाठी मारामारी होण्याचा प्रसंग आता आलेला आहे. पण आता म्हणजे उद्यापासून सुरू होणार का? निश्चित नाही. हे मगाशी म्हणाल तसं, आज जो 25 वर्षांचा नवतरुण आहे हा त्याची 85 ज्या दिवशी गाठेल, आणि काल परवा कालच्याच पेपरला कुठेतरी मी बघितलं, कुठच्या ते नक्की आठवत नाही, वर्तमानपत्रामध्ये बघितलं की कर्नाटकाचे जे पाटबंधारे मंत्री आहेत त्यांनी विडा उचलला आहे आपलं नाव बदलायचं. चांगली गोष्ट आहे. मी त्याच्या एकंदर डॅशिंगपणा जो आहे त्या डॅशिंगपणाला ॲप्रिशिएट करतो, डेफिनेटली. पण लोकशाहीमध्ये असं चालतं का? ही लोकशाही पायदळी तुडवण्याकरता तयार केली गेली आहे. लोकशाहीची मूल्यच आपल्याला, म्हणजे ज्या काय ते ॲटर्नी जनरलसारख्या पदावरती असलेल्या माणसालासुद्धा कधी कधी सोयीस्करपणे निर्णय बदलावे लागतात, याचं आजच्या पेपरला उदाहरण आहे. काहीतरी 2-3 दिवसावर ही याची सुप्रीम कोर्टात केस चालायची होती, आज काढून घेतली. का? कारण गोव्यातले फक्त 2 खासदार, पॉलिटिकल गणित घातलं गेलं आहे. गोव्यातून फक्त 2 खासदार मिळणार, कर्नाटकाचे किती खासदार मिळणार? बहुमत तिथे सिद्ध करायला त्यांना कर्नाटकाची गरज आहे, गोव्याची गरज नाही आहे. आणि गोव्यामधला सगळ्यात सुवर्ण काळ जो होता तो आता संपुष्टात आला आहे, कारण इथे मायनिंग चालत नाही आहे. जे आहे ते ऑलरेडी त्यावेळी लीज झालेलं आणि ऑप्शन झालेलं आहे, ते डंप करायला त्यांना आता कुठेतरी थोड्या प्रमाणात परमिशन दिलं आहे. मग गोव्याकडून महसूल काय मिळणार? पण आमचे हजारो कोटी रुपये गोवा गव्हर्नमेंटचे हजारो कोटी रुपये केंद्र सरकारच्या कस्टडीत आहेत, माईनमधून मिळालेले, तेही आपल्याला वेळोवेळी दिले जात नाहीत. आणि आत्ता जे दिले जातात ते सगळी लोकं वेळी झाल्यासारखी
मोदी सरकारनं आम्हाला हे दिलं. अरे मोदी सरकार कोण देणार? किंवा उद्या सकाळी ढवळीकर सरकार असं म्हणायचं झालं, कोण देणार ढवळीकर? आमचं आम्हाला देतात, तेरा तुझे को अर्पण, कुछ नाही मेरा. ही अशीच परिस्थिती आहे. आमच्याकडून टॅक्सीकरण करून टॅक्सातून जो पैसा गोळा होतो, देशाच्या स्वातंत्र्यापासून काल परवा म्हणजे 8-10 वर्षांपूर्वीपर्यंत काँग्रेसनं राज्य देशावरती केलं, देश लुटला, सगळं ठीक आहे, पण त्यावेळी तुम खाओ हम भी खाते आहे असं चालत होतं. आज नाही, आज जे काय खाणार ते मी खाणार, तुम्ही बघत राहा. ही भूमिका आहे. अनडिक्लेअर अशी हुकुमशाही सध्या चालू आहे, अनडिक्लेअर हुकुमशाही, आणि याला जनता बिचारी काहीही करू शकत नाही. तो प्रश्न असू दे. तर या मादईचं पाणी खरोखरच जर कर्नाटक सरकारकडून वळवलं गेलं तर येणाऱ्या आगामी 20 वर्षाच्या काळामध्ये 70 पहिला फटका बसणार असं म्हटलं जातं. पण 70 पणजीपर्यंतचा जो उत्तर गोवा आहे, या उत्तर गोव्याला खरोखर पाण्यासाठी ढाल आणि तलवारी हातात घ्याव्या लागणार. अराजक होणार इथे पाण्यासाठी. एका बाजूनं सरकार नवनवं तंत्रज्ञान विकसित करतं शेतकऱ्यांसाठी, आणि जी शेती ज्या पाण्यावरती फुलायला पाहिजे, फळायला पाहिजे, ते पाणीच पळवून नेलं जातं. काय उपयोग तुमच्या त्या हजारो कोटी योजनांचा? आधी हॉट मिक्सिंग होतं आणि मग रोड कटिंग होतं. कोकणीमध्ये एक म्हण आहे, पागोळ्याच्या पाणी पाच टाक. पागोळ्याच्या पाणी पाच टाक जर वयतले तर मोरावे हणचे पडतले. त्यांनाच पागोळ्याचे पाणी पाच टाक वयतले. या साध्या लॉजिकाचा विचार जिथे होत नाही तिथे आता आपण आपल्या लोकशाहीमध्ये लोकशाही आहे असं मानून, दुर्दैवानं असं म्हणावंसं वाटतं, त्या लोकांना जी स्वप्न पडली लोकशाहीची ती स्वप्न खरोखर सुरेख स्वप्न होती. जसं एखाद्या बाळाला आईबाप त्यांचं कर्तव्य म्हणून जन्माला घालतात आणि सुंदर जग त्याला दाखवतात. आईबापामुळे प्रत्येक मूल हे सुंदर जग बघत असतं. कालांतरानं ती अडगळ व्हायला लागते त्या मुलांच्या दृष्टिकोनातून. पण त्यांच्यामुळे हे जग बघितलं आहे, त्यांच्यामुळेच हे जग आपण बघू शकलो याचं भानही त्यांनी ठेवायलाच पाहिजे. कारण उद्या सकाळी त्यांच्यावरही हा प्रसंग आहे. तसं ही सुंदर लोकशाहीची तत्त्व, विषमता नष्ट व्हावी, समानता यावी वगैरे वगैरे ज्या गोष्टी आहेत, या बोलाचं भातं आणि बोलाचीचं कढी यानं पोट नाही भरणार. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे, आणि ती अंमलबजावणी करत असताना तो माझा शत्रू आहे हा न्याय पाण्याकडे लागता कामा नये. कारण आम्ही काहीच करू नाही शकणार. तुम्ही 1,00,000 रुपये द्याल आम्हाला, मी नाही म्हणत नाही. एखादी योजना माझ्या 8-10 एकराची एरिया आहे, त्या एरियामध्ये तुम्ही 1,00,000 रुपयाची योजना घ्याल हो, पण पाणी नसताना मी काय करू? पाणी देणार तुम्ही? जसं नटसम्राटमध्ये नाटक, नटसम्राटमध्ये त्या नटसम्राटावरती पाळी येते, कुणी घर देता का घर, तसं कुणी घोटभर पाणी देता का म्हणायची आमची परिस्थिती येणार. ही परिस्थिती आहे. या मुलाखती, हे नारे यानं काहीही होणार नाही. आणि दुसरी बाजू म्हणजे बहुमताचा आदर करायचा जर झाला, ज्या गोंडस लोकशाहीचा मी इतका पुरस्कर्ता आहे, त्याच गोंडस लोकशाहीच्या मधलं एक तत्त्व म्हणजे बहुमताचा आदर. बहुमताचा आदर ह्या गोष्टीचा जर विचार करायचा झाला तर निश्चित कर्नाटक जिंकलं आहे. कारण प्रत्येक माणूस आपलं गणित घालत असतो. तो मग सरकारमधला कोणी PM असेल, MP असेल, MLA असेल, मिनिस्टर असेल, किंवा सर्वसामान्य माणूस असेल, स्वतःच्या संसारामध्ये सुद्धा तो आपलं स्वतःचं गणित घालत असतो. आणि त्या गणिताप्रमाणे वागणं चुकीचं आहे असं मला तरी नाही वाटत. पण हे सगळं ठरवणारी जी यंत्रणा, सरकारला सुद्धा तुम्ही चुकता आहात असं सांगायची ज्या सुप्रीम कोर्टाची, भारतीय सुप्रीम कोर्टाची ताकद आहे, त्या सुप्रीम कोर्टानं इंगा दाखवायला पाहिजे की हे कायद्याच्या बाहेर जातं. इथे कायदा मरडला जातो, तुरडला जातो, पिरगळला जातो. कायदा सगळ्यांसाठी सारखा आहे,
हे सुप्रीम कोर्ट सांगू शकतो आणि त्याच आपल्या राज्यघटनेमध्ये सगळ्या तुम्हाला 135 कोटी जनतेच्या दृष्टिकोनाचा आम्ही विचार करतो. 135 कोटी जनतेच्या मधला एक कोणीतरी देशाचा राष्ट्रपती म्हणून होतो आणि त्याला स्वतःचं दुसरं मत नोंदवायचा अधिकार आहे. राष्ट्रपतींसारख्या त्या पदावर बसलेल्या महामहिमांचं डोकं खरोखरच जर काम करत असेल तर मी सरते शेवटी एवढंच म्हणेन की याच्यामध्ये राष्ट्रपतींनीसुद्धा हस्तक्षेप करावा, प्रत्यक्ष तिथे जाऊन पाहणी करावी आणि खरोखर ज्या पद्धतीनं हे काम चाललेलं आहे, कर्नाटकानं पाणी देऊ नये, तिथेही त्यांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, पण त्याकरता काहीतरी योजना तयार करा ना, त्यांना धरण बांधायला द्या. पूर्णपणे नदी जर वळवली गेली तर एक भाग ज्यांच्याकडे ताकद कमी आहे, काल ज्यानं साखरभाताचं जेवण जेवलं आहे त्याला आज परत पुरणपोळीचं जेवण वाढण्यापेक्षा कधी 8 दिवसापासून जो उपाशी आहे त्याला घासभर आज पेज मिळाली तर तीसुद्धा त्याला पकवानापेक्षा मोठी आहे. तसं हे पाणी जर आम्हाला मिळालं तर आमच्या प्रयत्नानं आम्ही काहीतरी करू शकू आणि जिथे पाणीच नसेल तिथे जीवन उरेल असं मला तरी वाटत नाही. मला वाटतं वसंत बापटांची एक कविता आहे, पाणी सकल जीवनाधार म्हणून. आता सकल जीवनाधार म्हटल्याच्या नंतर त्याच्यात सगळंच आलं, त्याला वेगळं काही बोलायची गरज नाही. अगदी शिवाजी महाराजांच्या काळातलं एक उदाहरण देतो आणि थांबतो. शिवाजी महाराज आपल्या राज्याच्या सीमा बघण्याकरता निवडक सैनिक घेऊन बाहेर पडले आणि राजकीय त्यांचे गुरु असं म्हणतात, प्रत्यक्ष मला माहीत नाही, माझं तेवढं वाचनही नाही, पण असं म्हणतात की त्यांचे राजकीय गुरु नंतरच्या काळातले राजकीय गुरु रामदास स्वामी आणि ते त्यांच्याबरोबर होते आणि रामदास स्वामी अशा एका पठारावरती गेले आणि तिथे कातळ होतं दगडाचं, भरपूर लांबच्या लांब कातळ होतं आणि त्या ठिकाणी रामदास स्वामी थांबले आणि काय म्हणाले, राजा तुझ्या या शिपायांमध्ये सर्वात ताकदवान कोण आहे? का गुरुजी? नाही, मला थोडं काम आहे. शस्त्रास्त्र सगळी बरोबर आणलीत ना? हो आणलीत. एक पहार आणले. गुरुजींचा प्रश्न आला, राजाने आज्ञा दिली कोणातरी एका सोम्यागोम्या कापशाला, तो ती पहार घेऊन आला. इथे मार, त्या कातळावरती मारली, एकदा मारली, दोनदा मारली, भला मोठा एवढा कातळाचा तुकडा आला आणि त्याच्या आतमध्ये एक लाल रंगाचं बेडूक होतं. त्या दगडाच्या आत लाल रंगाचं बेडूक होतं आणि त्या बेडकाला बघितलं आणि रामदास स्वामींनी बोट दाखवला. हा धन्य तुम्ही राजे, तुमच्या राज्यात बेडकाच्या सुद्धा पोटा पाण्याची व्यवस्था किती चोख बजावली जाते. राजांना जो काही थोडासा राजे काय म्हणायचं त्याला, राजेशाहीचा थोडासा जो काही अहंकार होऊ बघत होता ते सूज न असल्यामुळे त्यांनी रामदास स्वामींचे पाय धरले आणि म्हणाले, नाही पोशिंदा वेगळा आहे, ही लोकं मला पोशिंदा म्हणतात आणि परत परत म्हणतात, लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा म्हणू नये, मी पोशिंदा नाही, माझा पोशिंदा कोण आहे तेच मला माहीत नाही. आणि रामदास स्वामींचे पाय धरले. पण म्हणून ह्या सगळ्या महादई किंवा कळसा भंडुरा म्हणजे पाणी वळवणं, आज कळसा भंडुराचा प्रश्न आहे, उद्या महाराष्ट्राचा सुद्धा प्रश्न येऊ शकतो, येणार नाही असं नाही, कारण पॉलिटिक्स इतक्या खालच्या पातळीवर आलेलं आहे की काहीही करून आपली खुर्ची टिकवायची आहे, काहीही करून, म्हणजे अगदी वाईट शब्दात मुलाखत देत असताना काय बोलायचं याचं भान ठेवून बोलतो मी, नाहीतर मी खूप काहीतरी बोलू शकलो असतो. पण राजकारण सध्या जे चाललं आहे याला राजकारण म्हणायला मी तयारच नाही. राजकारणाची आम्हाला शाळा कॉलेजमध्ये शिकवलेली व्याख्याच वेगळी होती. राज्यातल्या माणसांनी राज्यातल्या नागरिकांनी राज्याच्या हितासाठी जे काम केलं त्याचं नाव राजकारण. आज कसली कसली कामं करतात ते राज्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून दिसत आहेत ना. अरे मोपासारखा प्रकल्प होतो इंटरनॅशनल लेवलचा आणि त्या प्रकल्पाला नावावरती राजकारण, कोणाचं नाव द्यायचं? अरे कशाला पाहिजेत ना, तुम्ही तिथे अशी चोख व्यवस्था ठेवा त्याच्यावरून त्याचं नाव ठरेल. तुझ्या पणजोबा हो
हो तुझे पंडोबा बहुतेक काय आजोबा नाही पंडोबाच नक्कीच नाट्य भ्रमर नेणे तुझे पणजोबा नव्हे. मग तुझ्या पणजोबांसारखा एखादा माणूस कडतरीच्या गावामध्ये जन्माला येतो आणि वयाच्या 70 वर्षाच्या 70व्या वर्षी संत सखू नाटक सादर करतो, तोपर्यंत कोणालाही माहीत नसतं की काका नाटकातून काम करायचं आहे. नाटकात एवढी त्यांची मातब्बरी आहे हे कोणालाही माहीत नव्हतं. पण ते दर वेळेला सांगायचे, हे वासुदेव मी गेल्यानंतर माझं श्राद्ध वगैरे काही करू नको, हा वर्षाला एक नाट्यप्रयोग कर. एवढा मोठा उत्तुंग माणूस पण कुणाला दिसला नाही. तो माणूस सांगायचा, काय लो माहिती आहे, ए तू उद्या माझ्या नाटकात काम करायला हवा. काय लो माहिती आहे, ज्योत्स्नाबाईंना मी पत्र लिहिलं होतं, त्यांनी सांगितलं आहे 19 तारखेला येते, पैसा एकही द्यायची गरज नाही. अरे ज्योत्स्नाबाई म्हणजे काय, आम्हाला काय कळणार त्याच्यातलं, काही नाही कळणार. पण जी ज्योत्स्ना भोळे काकांच्या शब्दाकरता ज्योत्स्ना भोळे बिनपगारानं येत होती आणि नाटकातून काम करत होती संगीत सौदामिनीमध्ये, तशी ती उंची बघा आणि न्यायदान करत असताना काय म्हणायचं त्याला, निःस्पृहपणे न्यायदान व्हायला पाहिजे. तिथे आपला पलीकडचा कुणीही असता कामा नये, जे योग्य आहे ते योग्य मानायला पाहिजे, त्यानुसार लोकशाहीच्या तत्वांचं पालन करून. मी फक्त एवढंच म्हणेन की सरकारनं आमच्या हक्काची जी गोष्ट आहे ती आमची आम्हाला अबाधित मिळायला पाहिजे. कळसा आणि भांडुराचं पाणी जे आहे हे आमचं पाणी आहे, उगम त्याचा कर्नाटकामध्ये असेल, तिथे धरण बांधण्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. त्यांनाही पाण्याची गरज आहे, जशी आम्ही माणसं तशी ती माणसंच आहे. पण काहीतरी सुवर्णमध्य काढा ना त्याच्याकरता. तुम्हाला जंगल जगवायला पाहिजे, तुम्हाला कर्नाटकाला पाणी द्यायला पाहिजे, तुम्हाला गोव्याला पाणी द्यायला पाहिजे. जंगल कसं जगवणार आणि पाणी कसं देणार, मग याच्यामधलं काहीतरी सुवर्णमध्य काढायला नको. अशी कितीतरी पठारं आहेत जिथे ती जंगली झाडं लावून तुम्ही मोठी करू शकता, संवर्धन करू शकता त्याचं, ते करा ना, ते कधी करणार. फक्त कोट्यवधी रुपयांचा मलिदा गोळा करणं एवढंच काम नसतं, राजकीय प्रतिनिधींचं एवढंच काम नसतं. म्हणून मगाशी मी राष्ट्रपतींचा उल्लेख केला, आता राष्ट्रपतींनी हा विषय हातात घेतला पाहिजे आणि त्यांचा विशेषाधिकार वापरून त्यांनी या विषयावरती स्वतःचं एक एक्स्ट्रा मत दिलं पाहिजे आणि ते गोव्याचं पाणी गोव्याला मिळायलाच पाहिजे असं दिलं पाहिजे असं म्हणतो आणि मी थांबतो. माझ्या मित्राचा मुलगा म्हणजे तू विश्वनाथ चॅनलचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तू इथे आलास मादई संदर्भात बोलण्याकरता. मादई संदर्भात बोलण्यासारखं खूप होतं, त्यातलं मला जे काही जमलं ते मी सांगितलं. पण एक महत्त्वाचा विषय राहून गेला, 2 वर्षामागे राजकीय लोकांवरती मी खूप बोललो आणि तो विषय जर सांगितला नाही तर मी कुठेतरी चुकीचं वागलो असं मला वाटतं, ते फील होतं. म्हणून मी परत रिपीट करतो, जवळजवळ 2 वर्षामागे हो 2.5 पावणे 2 वर्ष होतील, गोमंतकातला पहिल्या विधानसभेपासून आजपर्यंत ज्या पक्षानं 17 वर्ष गोमंतकात सरकार चालवलं, राज्य केलं आणि आजच्या विकासाची जी मुहूर्तमेढ आहे ती त्यावेळी भाऊसाहेब बांदोडकरांच्या वेळी रोवली गेली आणि त्याच पक्षाचे त्यावेळचे आमदार आजचेही आमदार माननीय श्री सुदीनजी ढवळीकर यांच्या डोक्यात एक कल्पना आली आणि त्यांनी ती कल्पना बोलून दाखवली आणि प्रत्यक्ष इम्प्लिमेंटेशन करायचं झालं. 70चा विषय असल्यामुळे, आता जसा तू 70चा विषय आल्यामुळे माझ्याकडे आलास, असं अन्य कितीतरी लोकांकडे जाशील, तसा त्यांचाही अप्रोच याच्यामार्फत त्याच्यामार्फत माझ्यापर्यंत झाला. आणि गंगापूजन या बॅनरखाली एक कार्यक्रम करायचं ठरलं, ज्या कार्यक्रमाला किमान 400 माणसं उपस्थित 400 साडेचारशे माणसं उपस्थित होती.
इथून जवळजवळ म्हणजे जंगली वाटेतनं गेल्याच्या नंतर आमच्या घराकडून बरोबर 40 मिनटं चालल्याच्या नंतर जो स्पॉट येतो हा दुस्कीचा स्पॉट म्हणजे जिथे संगम होतो हा भांडुराचा एक फाटा तिथे येतो आणि तिकडनं मादई येते गवाळीवरनं तिथे संगम तो संगम होतो आणि त्या संगमावरती गंगापूजन या बॅनरखाली मादई बचाव याच्याकरता महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या आमदार अध्यक्ष पदाधिकारी आणि सर्वसामान्य कार्यकर्ते यांच्या माध्यमातून उस्ते आणि झाडाणी या जागे या एका स्पॉटवरती एक भव्यदिव्य कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमाला मगाशी कुठेतरी संदर्भ आला मला वाटतं तुझ्याच बोलण्यात राजेंद्र केरकर वगैरे आज तुमच्याबरोबर येतात त्यावेळीही राजेंद्र केरकर भाई आमच्याबरोबर होते आणि तिथेसुद्धा ढवळेकरांबरोबर त्यांनी अशाच प्रकारचा कार्यक्रम केला होता पण त्यावेळी हसं झालं हसं झालं हसं केलं गेलं म्हणायचं त्यावेळी हसं केलं गेलं राजकीयदृष्ट्या पण आज परिस्थिती काय आहे म्हणून राजकीय असो किंवा स्वतःच्या वैयक्तिक जीवनामध्ये वागणाऱ्या प्रत्येक माणसाला फ्युचराचं व्हिजन असायला पाहिजे जे त्यांच्याकडे होतं आणि आज दुर्दैवानं ते याच कळपात आहेत त्यामुळे डोळे असून पाहायचं नाही तोंड असून बोलायचं नाही आणि कान असून ऐकायचं नाही अशी परिस्थिती झालेली आहे म्हणून मी मगाशी म्हणालो दातही आपले ओठही आपले आता कोणाला तरी सेफ करण्याकरता बोटचेपेपणाचं धोरण घ्यावं लागतं त्याला काय करणार त्याला नाहीलाज आहे पण ह्या गोष्टीचा मी जर उल्लेख केला नसता तर मी कुठेतरी अन्यायकारक वागलो किंवा चुकीच्या दृष्टीनं बोललो असं होऊ शकतं राजकीय माणसांचेसुद्धा काही दुःख असतात काय ते जया अंगे मोठेपण तया यातना कठीण आता राजकारण्यांना मोठे म्हणायचं की नाही हा एक प्रश्नच आहे पण न म्हणून भागणार नाही त्यामुळे त्यांच्या मोठेपणाप्रमाणे त्यांची संकटंही मोठी असतात त्यांच्या अडचणीही मोठ्या असतात त्याही आपण समजून घेतल्या पाहिजेत पण त्या लोकांनी कुठेतरी सदसद विवेक बुद्धी जागृत ठेवून लोकांच्या अपेक्षा आवश्यकता अपेक्षा खूप असतील पण खरोखर आवश्यकता आहे का आणि जर आवश्यकता असेल तर त्याला पोटापुरतं काहीतरी मिळायला पाहिजे याची व्यवस्था कुठेतरी लावायची सोय त्या लोकांनी करायला पाहिजे उदय बर्वे बांबर इथले ते रहिवासी आहेत स्थानिक आहेत त्यांनी आपलं परखड आणि स्पष्ट मत मादईच्या बाबतीत व्यक्त केलेलं आहे आणि गोव्याचा जो हक्क आहे तो गोव्याला मिळालाच पाहिजे आणि प्रसंगी जर या एकंदर ते जसं म्हणतात की हे जे राजकारण सुरू आहे गलिच्छ राजकारण ह्यात जर वेळ पडली तर राष्ट्रपतींनी यात उडी घेऊन गोव्याचं हित सांभाळण्यासाठी राष्ट्रपतींनी आपली भूमिका त्या तऱ्हेनं घ्यावी अशी मागणी जी आहे ती उदय बर्वे यांनी केलेली आहे.